निर्मिती आणि प्रोडक्शन विषयी मोफत कार्यशाळेचं आयोजन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने केलंय. या कार्यशाळेमध्ये चित्रपट विषयक गोष्टींच्या निर्मितीचं सखोल विवरण देखील करण्यात येणार आहे. या कार्यशाळेमध्ये पोस्ट प्रोडक्शन संकलन विषयी अनमोल भावे आणि केतन माडीवाले मार्गदर्शन करणार असून चित्रपट महोत्सव पुरस्कार याचे मार्गदर्शन नितीन वैद्य करणार असून चित्रपट हक्क डिजिटल हक्क याचे मार्गदर्शन विजय शिंदे करणार आहेत. आणि या कायदेविषयक आणि आर्थिक पूर्तता आणि सबसिडी या विषयावर दिलीप ठाकूर मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती अभिराम जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संजय ठुबे, अनिरुद्ध कुलकर्णी, मेघराज राजे भोसले, निकिता मोघे आदी उपस्थित होते. दिनांक 5 मे रोजी पुण्यामध्ये फिल्म आर्काईव्ह बरोबर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, नॅशनल फिल्म आर्काईव्ह आणि आईस्पेस प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने एक निर्मात्यांची कार्यशाळा आयोजित केलेली आहे. ज्या कार्यशाळेमध्ये पर्टिक्युलर चित्रपट तयार झाल्यानंतर त्या काही काही गोष्टी करायच्यात, म्हणजे पोस्ट शूटिंग झाल्यानंतर पोस्ट प्रोडक्शन असतील, जाहिरात असतील, थिएट्रिकल रिलीज असेल किंवा सॅटेलाईट राईट्स असतील, फेस्टिवल असतील, इंटरनॅशनल मार्केट असतील, अशा सर्व गोष्टींची माहिती निर्मात्यांना मिळावी. कारण बऱ्याच वेळा या पोस्ट रिलेटेड गोष्टींची माहिती निर्मात्यांना नसते किंवा साधारणतः वितरणासाठी किंवा चित्रपट रिलीजसाठी किती खर्च येईल याचा अंदाज नसतो आणि अशा वेळेस निर्मात्यांची फसवणूक होते आणि निर्माता काही प्रमाणात नाराज झालेला दिसून येतो. यासाठी ही सर्व कल्पना निर्मात्यांना असावी. म्हणजे आपण एखादा चित्रपट तयार करत असताना चित्रपटाच्या शूटिंगला म्हणजे निर्मितीला एवढा खर्च येतो, तर पोस्टला एवढा येतो आणि रिलीजसाठी एवढा, हे बजेटिंग त्याला सुरुवातीपासून करता यावं यासाठी आम्ही ही एक दिवसीय कार्यशाळा 5 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मोफत अशी ही कार्यशाळा निर्मात्यांसाठी ठेवलेली आहे.